नमस्कार, माझं नाव प्रगती बाबर, माझं वय 19 वर्ष. मी पंढरपूरवरून इथं आले. मला कमरेपासून खाली मांडीपर्यंत खूप वेळ नव्हते. 5 मिनिटं सुद्धा मी चालू शकत नव्हते आणि उभारता पण येत नव्हतं मला. आणि असं मुंग्याच्या आणि गरम व्हायची ती जागा. आणि मग आम्ही ऑनलाईन सर्च केलं, मग आम्हाला विनायक हॉस्पिटल दिसलं. मग आम्ही इथं आलो. डॉक्टरांनी ऑपरेशनचा सल्ला दिला आणि आता ऑपरेशन केल्यानंतर मला एकदम बरं वाटतंय. अर्ध्या तासात मी चालायला लागली. ऑपरेशनच्या आधी तुझी त्रास होते की कमरेपासून दोन्ही साईडची शीर खालपर्यंत ठणकायची आणि चालता येत नव्हतं त्यामुळे दोन्ही पायाचे. ऑपरेशन नंतर तू 30 मिनिटात चालली. जेव्हा तू पहिल्यांदा चालली तेव्हा धरून चालली की एकटी चालली? एकटी चालले. आणि जेव्हा एकटी चालली तेव्हा तू हे स्वतःला विचारला का हा त्रास जे होता तू काहीच नाही झाला? ऑपरेशन करून हे दोन्ही साईडच्या त्रासासाठी तुला चालता येत नव्हता आणि तू आता बोलली की मला उभं राहता येत नव्हता आणि 5 मिनिट सुद्धा उभं राहायचं जमत नव्हता. आता तू उभं राहू शकतेस का आणि चालायला? चालू पण शकते. मी ऑपरेशन झाल्यानंतर रात्री पूर्ण चालत होते. तरी किती चालले असेल? एका एका तासाच्या गॅप मध्ये चालत होते. किती चालली? 30 किलोमीटर चालली. आणि एक 4-5 दिवसामध्ये 30 किलोमीटर चालली. खूप चांगली गोष्ट. लोकांना इंटरेस्ट काय, लोकांना काय इच्छा आहे हे बघायचं की तू किती मोकळी चालली आणि व्यवस्थित चालली की चालली किंवा चालू शकतेस की नाही हे बघायची इच्छा. कारण तुला चालता येत नव्हता. चालू दाखव. आपल्यापेक्षा फास्ट चालते. ती आपल्यापेक्षाही फास्ट चालू शकता हे महत्वाचा विषय. तिला चालता येत नव्हतं ऑपरेशनच्या आधी. वय 19. घरचे लोक टेन्शन मध्ये की करायचे काय शेवटी, पुढचे 80 वर्ष कसं, 81 वर्ष, 100 पर्यंत जायचे तर किती अवघड होणार आहे. आता चालता येत नाही. आता विषय काय, ऑपरेशन मध्ये गॅप काढल्यानंतर शीर मोकळी केल्यानंतर ह्या पद्धतीचे स्क्रू बसवले, 4 मणके तिथले स्क्रू बसवण्यात आले. चालायला परवानगी भेटलीये, शीर मोकळी झालीये, मणकेचे ऑपरेशन सुंदर झालंय, चांगलं झालंय, मजबूत झालंय आणि चालायचे. समजलं का? ऑपरेशनच्या आधी भीती होती का मणकेच्या ऑपरेशनची? हो थोडी होती पण तुम्ही सांगितल्यानंतर गेली ती. झाली आता. आनंदी आहे? हो.